एक लक्षात घ्या, मी आरोप केलेले नाही आहेत, मी पुरावे दिलेले आहेत. समीर सलीम कुत्ता नावाचा 93 बॉम्बब्लास्टमधला जो मुख्य आरोपी आहे दाऊद इब्राहिम, त्याच्या अतिशय जवळचा हा साथीदार सलीम कुत्ता आहे. त्याचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ मी उबाटा सेनेचे जे नाशिक महानगरचे प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर ह्यांच्याबरोबरचे सगळे फोटोग्राफ आणि व्हिडिओ आज सभागृहामध्ये दाखवलेले आहेत. एका 93 बॉम्बब्लास्टचा जो मुख्य आरोपी आहे, जो आज त्याला जन्मठेप लागलेली आहे आणि पेरोलवर जेव्हा तो बाहेर होता तेव्हा शेवटच्या दिवशी पेरोल संपण्याच्या अगोदर तो आणि सुधाकर बडजुगर आणि हे बाकीचे अन्य लोक हे एकत्र म्हणून पार्टी करतात. म्हणजे त्या पार्टीचे सगळे व्हिडिओ आणि फोटोग्राफ मी आपल्यालाही दाखवले आहेत. सभागृहामध्ये मी गृहमंत्र्यांना पण दिलेले आहेत आणि अध्यक्षांना पण दिलेले आहेत. आमचं एवढंच म्हणणे आहे की 93 बॉम्बब्लास्टमधला जो मुख्य आरोपी ज्याला जन्मठेप लागलेली आहे त्या मुख्य आरोपीबरोबर अशा राजकीय पक्षाचे लोकांनी नाचणं, त्याच्याबरोबर संबंध ठेवणं हे कितपत योग्य आहे? एका बाजूला हिंदुत्वाची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला ज्या लोकांनी 93 बॉम्बब्लास्टमध्ये त्यामुळे 257 लोक अनिरपराध मुंबईचे लोक मारली गेली, 700 जास्त लोक जखमी झाली. बॉम्बे 93 बॉम्बब्लास्टमध्ये जसे अन्य भागांमध्ये बॉम्ब ठेवून उडवण्याचा कट होता तसा सेनाभवन बाहेर पण बॉम्ब लावून उडवण्याचा कट होता. मग आपण कुठल्या दृष्टिकोनातून आपण बाळासाहेबांच्या विचारांचे आपण सैनिक स्वतःला म्हणतो? जेव्हा ज्या दाऊदनी उभ्या आयुष्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्याच्या तो अक्षरशः तो कधी संपेल या दृष्टिकोनात त्यांनी असंख्य प्रयत्न केले, सेना भवन उडवण्याचा प्रयत्न केला, त्या 93 बॉम्बब्लास्टच्या जो मुख्य आरोपी आहे त्याच्याबरोबर बसून उबाटा सेनेचे लोक नाचतायत, बर संबंध ठेवतायत. तर म्हणून या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही आदरणीय गृहमंत्र्यांना तशी विनंती केली. मी आहे नाशिकचे पालकमंत्री आणि अन्य लोकांनी विनंती केली आणि त्या अनुसार SIT ची चौकशी सुरू झालेली आहे.